Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 5th standard, today we are going to learn a new topic, a new poem, and today's topic is How Creatures Move. Means, प्राणी कसे हालचाल करतात किंवा जीव कशा प्रकारे हालचाल करतात. क्रीचर्स, क्रीचर्स मीन्स प्राणी किंवा जीव. प्राणी किंवा जीव कशा प्रकारे हालचाल करतात. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. नाऊ लेट्स स्टार्ट द पोयम. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. जो लायन आहे, जो सिंह आहे, वॉक्स, वॉक्स म्हणजे चालतो. ऑन अ पॅडेड पॉज, पॅडेड पॉज, आता पॉज म्हणजे पंजे, परंतु पॅडेड पॉज म्हणजे तळवे जे आहे, या तळव्याला मऊ भाग असलेले प्राण्यांचे पंजे. पॅडेड पॉज मीन्स काय? तळव्याला मऊ भाग असलेले प्राण्यांचे पंजे म्हणजे पॅडेड पॉज. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. जो काही लायन आहे, जो सिंह आहे, तर तो आपल्या तळव्याला असणारे मऊ भाग जे आहे, तर या मऊ भागांवरती तो चालतो. द स्क्विरल लीप्स फ्रॉम लिंब टू लिंब. आता जी काही स्क्विरल आहे, जी काही खारुताई आहे, लीप्स करते. आता लीप्स म्हणजे उड्या मारते. फ्रॉम लिंब टू लिंब, लिंब टू लिंब म्हणजे, लिंब म्हणजे फांदी. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लिप्स म्हणजे उड्या मारण्याचं काम जे आहे, तर ही खारुताई करते. व्हाइल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. आता जी काही फ्लाईज आहे, जी माशी आहे, ही माशी काय करते? क्रॉल करते. आता क्रॉल म्हणजे, क्रॉलचा अर्थ होतो रांगणे किंवा सरपटणे. आता ही माशी जी आहे, तर ती क्रॉल करते, रांगते किंवा सरपटते. स्ट्रेट, स्ट्रेट म्हणजे मीन्स सरळ. स्ट्रेट अप अ वॉल, वॉल मीन्स भिंत. या भिंतीवरती सरपटण्याचं किंवा रांगण्याचं काम जे आहे, तर ही माशी करत असते. अँड सील्स कॅन डायव्ह अँड स्विम. आणि आता जो काही सील, सील हा एक माशाचा प्रकार आहे. सील्स, सील्स हा एक माशांचा प्रकार आहे. अँड सील्स कॅन डायव्ह. आता हा सील्स जो आहे, सील नावाचा मासा जो आहे, हा तर डुबकी मारतो किंवा बुडी मारतो. डायव्ह म्हणजे डुबकी मारणे किंवा बुडी मारणे. अँड स्विम, त्याचबरोबर तो स्विमिंग सुद्धा करतो, पोहतो सुद्धा. म्हणजे तो बुडी मारण्याचं काम करतो, डुबकी मारण्याचं काम करतो, आणि पोहण्याचं काम सुद्धा हा सील्स करत असतो. द वर्म ही विगल्स ऑल अराउंड. आता जे काही वर्म आहे, आता वर्मचा अर्थ होतो किडा. आता हे जे काही वर्म आहेत, जे किडे जे आहेत, कॅन विगल्स, विगल्स मीन्स, व्हॉट इन बाय विगल्स मीन्स वळवळ करणे. विगल्स ऑल अराउंड, ऑल अराउंड म्हणजे सगळीकडे, सर्वीकडे वळवळ करण्याचं काम जे आहेत, तर हे किडे जे आहेत, तर ते करत असतात. नेक्स्ट पुढे बघा. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. आता जे काही मंकी आहे, जे माकड जे आहे, तर ते स्विंग, स्विंग्स म्हणजे झोका घेतो. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. त्याची जी काही टेल आहे, टेल मीन्स शेपूट, आपली जी काही टेल आहे, आपली जी काही शेपूट आहे, या शेपटीच्या सहाय्याने झोका घेण्याचं काम जे आहे, तर हे मंकी करत असत. अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. आणि जे काही बर्ड्स आहेत, जे काही पक्षी आहेत, अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. आणि जमिनीवरती किंवा मैदानावरती पक्षी जे आहेत, तर ते हॉप अपॉन द ग्राउंड. आता हॉप म्हणजे टुनटुन उड्या मारणे. हॉप म्हणजे टुनटुन अशा उड्या मारण्याचं काम जे आहे, तर हे पक्षी जमिनीवरती किंवा मैदानावरती करत असतात. ऑर स्प्रेड दिअर विंग्स अँड सेल. किंवा हे बर्ड्स जे आहेत, तर ते काय करतात? स्प्रेड करतात. स्प्रेड म्हणजे पसरवणे. स्प्रेड दिअर विंग्स, विंग्स म्हणजे पंख. त्यांचे जे पंख आहे, हे पंख पसरवण्याचं काम करतात. अँड दे सेल, आणि त्याचबरोबर ते तरंगतात. सेल करतात, सेल म्हणजे तरंगणे आकाशामध्ये, हवेमध्ये तरंगण्याचं काम जे आहेत, तर हे पक्षी जे आहेत, तर ते करत असतात. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोअर फन.
आता बॉईज अँड गर्ल्स, बॉईज अँड गर्ल्स म्हणजे मुलं आणि मुली, हॅव मच मोअर फन. मुलं आणि मुली जे आहेत तर हे अधिकच मौज मजा जी आहे तर ती करत असतात. कशा प्रकारे बघा, दे लीप अँड डान्स अँड वॉक अँड रन. आता मुलं जे आहेत किंवा मुली जे आहेत दे लीप, लीप म्हणजे ते लीप करतात म्हणजे ते उड्याही मारतात. दे ऑल्सो डान्स, ते डान्स म्हणजे नाचतातही. अँड अ वॉक, त्याचबरोबर ते चालतातही. अँड अ रन, आणि मुलं आणि मुली धावतात सुद्धा, पळतात सुद्धा. म्हणजे मुलं आणि मुली जे आहेत तर ते अधिक प्रमाणामध्ये मौज मजा जे आहे ते करत असतात. बिकॉज दे लीप, ते उड्या मारतात. अँड डान्स, ते नाचतातही, नृत्य करतात. अँड वॉक, ते चालतात. अँड रन, आणि ते धावतात सुद्धा. अशा प्रकारे ही पोयम आहे, आणि हिचे ऑथर जे आहेत तर ते अननोन आहेत. ही पोयम कुणी लिहिलेली आहे याबद्दल काही माहीत नाही आहे. ऑथर अननोन, अननोन म्हणजे अपरिचित आहेत. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.